नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। खरं तर गेल्या काही दिवसामध्ये पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद चालू आहे। आगामी सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी आपापली भूमिका मांडून आपापला उमेदवार कसा यासाठी सक्षम आहे हे दाखवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी मात्र वेट अँड वॉच या भूमिकेत दिसते। विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, पृथ्वीराज चव्हाण यासारखे दिग्गज जरी या निवडणुकीसाठी आगामी उमेदवार म्हणून समोर येत असले तरी महाविकास आघाडीमध्ये वेट अँड वॉच जरी असलं तरी महायुतीमध्ये सर्वच पक्ष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे गट आहे, RPA या प्रत्येकाने आपापली चाचपणी सुरू केली। म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये विश्लेषण करायचं झालं तर आता एक जागा आणि जवळजवळ 20 ते 25 इच्छुक उमेदवार समोर आपापलं इच्छा प्रकट करतायत। काल शिवसेनेची पत्रकार परिषद झाली। शरद कनसे जे साताराचे प्रभारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही जागा शिवसेनेची आहे, म्हणजेच पुरुषोत्तम जाधव हे या ठिकाणी इच्छुक दिसतात। काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाली ती म्हणजे नरेंद्र पाटील यांची। नरेंद्र पाटील सध्या भाजपमध्ये आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत। त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं जर वरिष्ठांनी आदेश दिले तर मी सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडून लढवण्यास तयार आहे। त्याच्या अगोदर पत्रकार परिषद झाली ती म्हणजे आमदार जयकुमार गोरे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची, आणि त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की सातारा लोकसभेची जागा आहे ती भाजपची जागा आहे, भाजपच ते लढवेल, दुसरा कोणताही पक्ष लढणार नाही। आणखी एक आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं की अजित पवार यांनी केलेलं मत हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे। त्याच्या अगोदर काय झालं होतं तुम्हाला सांगतो, म्हणजे मी टप्प्याटप्प्यात तुम्हाला सांगतो। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं होतं की 4 जागा ज्या आत्ता आहेत त्या राष्ट्रवादी घेणारच हा त्यांनी प्रशब्द प्रयोग केला आणि त्यामध्ये साताराचा उल्लेख केला। तेव्हापासून खऱ्या अर्थानं भाजपा आणि शिवसेना शिंदे गट हे आक्रमक दिसून येत आहेत, यामुळं ही जागा कुणाला जाईल आपण आजच्या विश्लेषणात एक चर्चा करणार आहोत की सध्या कोणकोण यामध्ये इच्छुकांच्या मानदियामध्ये कोणकोण आहेत, कोणकोण हे 20 जण आहेत की ते स्वतः लोकसभेसाठी इच्छुक म्हणून समोर येत आहेत। पहिलं आपण महाविकास आघाडीतून सुरुवात करूया। महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांची ही महाविकास आघाडी आहे। यामध्ये सध्याचे जे खासदार आहेत खासदार श्रीनिवास पाटील यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे, म्हणजे शरद पवार शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देऊ शकतो हे समोर येत आहे। दुसरं नाव आहे सारंग पाटील। सारंग पाटील हे आतापर्यंत निवडणूक लढले आणि संघर्षातून खरं तर विजयापर्यंत पोहोचले होते पदवीधर मतदारसंघातून, यामुळं शरद पवार हे सारंग पाटील यांना यावेळी संधी देतील अशी शक्यता निर्माण होते, किंबहुना कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे की आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून सारंग पाटील हेच उमेदवार असतील असे एकत्रित समोर येते। महाविकास आघाडीमध्ये तिसरा चेहरा दिसतोय तो म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा, कारण गेल्या वेळी पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभेसाठी इच्छुक होते गेल्या निवडणुकीची वेळी, मात्र काही राजकीय घडामोडी झाल्या, शरद पवार यांनी सुद्धा अचानक त्याला थांबण्यास सांगितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःकडे उमेदवार घेतली। त्यानंतरचा चेहरा येतोय म्हणजे विक्रमसिंह पाटणकर, पाटण विधानसभा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या सुद्धा नावाची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये मीडियामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये घेतली जाते। पाचवं नाव अचानक पुढे येऊ शकतं ते म्हणजेच माजी मंत्री आणि आमदार शशिकांत शिंदे यांचं सुद्धा नाव महाविकास आघाडीतून समोर येऊ शकतं।
म्हणजेच महाविकास आघाडीतून 5 उमेदवार सध्या लोकसभेसाठी असू शकतात असं एकंदरीत चित्र दिसत आहे. याच्या बरोबर जर विरुद्ध बघितलं तुम्ही महा युती म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आणि RBI यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर सध्या जवळजवळ 13 नावांची चर्चा हे राजकीय क्षेत्रात आता सध्या सुरू आहे. खर तर कोण उघड बोलायला तयार नाही की मी स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहे, मी स्वतः निवडणूक लढू शकतो असं पण खरं तर नवीन उमेदवार असतात, नवखे उमेदवार असतात. यामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून सध्याचे नावं समोर येत आहेत ते म्हणजे नितीन काका पाटील, हे जे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. नितीन काका पाटील हे उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे. किंबहुना सर्व कार्यकर्ते छाती ठोकपणे सांगतायत की नितीन काकाचे उमेदवार असतील महायुतीचे. दुसरं नाव म्हणजे प्रभाकर कारगे, माजी आमदार प्रभाकर कारगे हे आता नक्की कोणत्या गटात आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत, अजित पवार गटात आहेत, किंबहुना अपक्ष आहेत, अजून त्यांनी स्वतः कोणतीही भूमिका जरी जाहीर केली नसली तरी एकत्रित प्रभाकर कारगे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झुकत माप देतील असं एकत्रित बोललं जात आहे. दुसरा भाजपचे उमेदवारामध्ये जर लिस्ट पाहायला गेली तर जवळजवळ 8 ते 10 इच्छुक हे भाजपमधून सध्या आहेत. मी पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे जरी स्वतः उमेदवार मी इच्छुक आहे असे म्हणत नसले तरी जे राजकीय जाणकार आहेत ते पूर्णपणे जाणून आहेत की हा उमेदवार लोकसभेसाठी इच्छुक असू शकतो. खरं तर पहिलं नाव येतं ते म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, हे या मतदारसंघावर दावा ठोकू शकतात आणि किंबहुना त्यांचीच तयारी गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू आहे की भाजपच्या माध्यमातून गेल्या वेळी झालेला पराभव शल्य हे उदयनराजेंना आहे. दुसरं नाव आहे नरेंद्र पाटील की जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी उदयनराजे भोसले यांना सुद्धा मोठी कडवी झुंज दिली होती गेल्या वेळी, यामुळं नरेंद्र पाटील हे सुद्धा या लोकसभेच्या नावाच्या चर्चेत आहे. तिसरं नाव येतं डॉक्टर सुरेश भोसले, कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख आहेत डॉक्टर सुरेश भोसले, यांना सुद्धा ऐनवेळी भाजपा आपलं उमेदवार म्हणून प्रोटेक्शन प्रोजेक्ट करू शकतो. खरं तर डॉक्टर सुरेश भोसले यांनी नकार दिला होता असं बोललं जात आहे की लोकसभा नको, कारण डॉक्टर सुरेश डॉक्टर अतुल भोसले हे भाजपचे उमेदवार विधानसभेला असल्यामुळं डॉक्टर सुरेश भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट नकार दिला होता असं बोललं जात आहे राजकीय वर्तुळामध्ये. कितपत खरं कितपत खोटं अजून त्याची शक्यता नाही. चौथं नाव समोर येत आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम. गेल्या काही महिन्यापासून आमदार जयकुमार गोरे यांनी सुद्धा जोरदार सातारा जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये जोरदार फिल्डिंग लावली आहे. खरं तर एक नवा चेहरा जर समोर आणायचा असेल भाजपला तर धैर्यशील कदम हा सुद्धा एक चांगला सक्षम पर्याय लोकसभेसाठी भाजपला मिळू शकतो असे एकंदरीत राजकीय क्षेत्रामध्ये दबक्या आवाजात का होईन आपण बोललं जात आहे की आगामी निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम हे उमेदवार असतील. पाचवं नाम आहे ॲडव्होकेट भरत पाटील. निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी जर भाजपनं अचानक काही जर आपलं पाऊल अवलंबलं तर पहिल्यापासून भाजपचा झेंडा खांद्यावर घेणारे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलन करणारे ॲडव्होकेट भरत पाटील हे देखील भाजपचे उमेदवार असू शकतील. गेल्या काही दिवसात पासचे उदाहरण जर पाहिले भाजपचे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवडीची धक्का तंत्र म्हणजे नवीन तरुणांना संधी देण्याचं, तर यावेळी सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये तरुणांना संधी देण्याचं तंत्र हे भाजप अवलंबू शकतं. त्यानंतरचं नाव येतं भाजपमध्ये विक्रम पावसकर की जे आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतात भाजपचे आणि हिंदुत्वाचा एक चेहरा म्हणून विक्रम पावसकर यांच्याकडे पाहिलं जातं. विक्रम पावसकर यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमधून लोकसभेसाठी संधी भाजपा देऊ शकतं. त्यानंतरचं नाव येतं मदन भोसले, माजी आमदार वाई. खरं तर सध्या भाजपची ताकद ही वाई मतदारसंघामध्ये वाढलेली दिसते आणि मदन भोसले यांचं जर पुनर्वसन करायचं असेल तर कदाचित लोकसभेसाठी सुद्धा मदन भोसले यांना उमेदवारी देऊ शकतं, कारण
त्यांचे वडील प्रतापराव भोसले हे सुद्धा गेले अनेक वर्ष काँग्रेसचे खासदार होते आणि या घराण्याला एक चांगला वारसा आहे. या दृष्टीने सुद्धा भारतीय जनता पार्टी याकडं गांभीर्यानं पाहू शकते. खरं तर हे प्रमुख दावेदार झाले भाजपचे. आता शिवसेना शिंदे गटातले दावेदार जर पाहिजे गेलं तर सध्या दोन दावेदार शिवसेना शिंदे गटातून दिसत आहेत. एक मध्ये म्हणजे सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई. जर शिवसेनेनं जर या मतदारसंघावर दावा ठोकला की हा मतदारसंघ आमचा शिवसेनेचा आहे आणि तात्पुरता हा मतदारसंघ भाजपला दिला होता असा कालच शरद कणसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की हा मतदारसंघ आमचा शिवसेनेचाच आहे, तात्पुरता आम्ही उदयनराजेंसाठी भाजपला एक वेळ मतदारसंघ दिला. मात्र हा जर मतदारसंघ स्वतः मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, एकनाथ शिंदे यांनी जर शेवटच्या टप्प्यापर्यंत जर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली की सातारा हा मतदारसंघ शिवसेनेकडेच मिळावा, तर शिवसेनेचा उमेदवार कोण असू शकतो, तर पहिलं नाव येतं ते म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई. जर कसल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा लोकसभेचे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असू शकतात. मग तुम्ही विचार करा की पालकमंत्री जर स्वतः जर इच्छुक झाले तर पाटणचं काय? पाटणमध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांचे चिरंजीव हे त्यांनी असू शकतात आगामी. म्हणजेच जर शंभूराज देसाई लोकसभेसाठी जर गेले तर हा मतदारसंघ शिवसेना त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा लढण्यासाठी सांगू शकतं. दुसरं नाव शिवसेनेत येतं ते म्हणजे पुरुषोत्तम जाधव. पुरुषोत्तम जाधव त्यांनी तीन निवडणुका अत्यंत चुरशीच्या म्हणजे उदयनराजेंच्या विरोधात सुद्धा लढल्या होत्या आणि चांगलं विक्रमी मतदान त्यांनी कारण दक्षिण कराड उत्तर आणि पाटण तीन मतदारसंघामध्ये घेतलं. म्हणजेच उदयनराजे भोसले यांच्या नाराजीचा फायदा या ठिकाणी त्यावेळी त्यांना झाला होता. म्हणजेच पुरुषोत्तम जाधव हे शिवसेना शिंदे गटातून हे नाव ऐक असू शकतं. त्यानंतर आरपीआयच्या माध्यमातून एक वेळ हा मतदारसंघ महायुतीतून आरपीआयला दिला गेला होता. म्हणजेच आठवले गटासाठी हा मतदारसंघ दिला होता किंवा अशोक गायकवाड हे यातून त्यावेळी निवडून त्यांनी लढत होती. आरपीआय सुद्धा या मतदारसंघावर दावा ठोकू शकतो. खरं तर आता मनसेचा सुद्धा चाचपणी सुरू आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली या ठिकाणी मनसेनं सांगितलेलं आहे की लोकसभा लढणार. सातारामध्ये सुद्धा जर मनसेचा उमेदवार जर लढायचं म्हटलं तर आगामी निवडणुकीमध्ये कोण उमेदवार पुढे येऊ शकतो किंवा सध्या जरी मनसेचे इतर कार्यकर्ते असले तरी बाहेरून सुद्धा म्हणजे एखादा नाराज उमेदवार सुद्धा मनसे या ठिकाणी घेऊन ही निवडणूक लढू शकतं. सध्या तरी मनसेचा इच्छुक उमेदवार कोण असू शकतो हे नाव जरी समोर येत नसलं की जो जिल्ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राबल्य असेल मात्र एखादा नौका उमेदवार घेऊन सुद्धा मनसे या ठिकाणी आपलं प्राबल्य दाखवू शकतो. एकंदरीत सातारा लोकसभा मतदारसंघात जर गेल्या काही दिवसापासून जर पत्रकार परिषदा प्रत्येकाचं स्टेटमेंट जर पाहिलं तर खरं तर एक कुल और 20 माली अशी परिस्थिती झालेली आहे. खरं तर प्रत्येक पक्षाने या ठिकाणी दावा सांगितलेला आहे. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा दावा आहेच, अजूनपर्यंत काँग्रेसने दावा सांगितलेला नाही. उद्धव ठाकरे गटानुसार अजून दावा सांगितलेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये सब कुछ अलबेल आहे. म्हणजेच शरद पवार सांगतील तो उमेदवार असेल. मात्र महाविकास आघाडीमध्ये मात्र 25 उमेदवारांची मांडी आली या ठिकाणी दिसते. यामध्ये वरिष्ठ कसा तोडगा काढतायत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर आत्ताच्या या विश्लेषणात एक सांगावं वाटतं की दररोज वेगळ्या वेगळ्या पत्रकार परिषदा होत आहेत, दररोज प्रत्येकाचे स्टेटमेंट्स वेगळे वेगळे येत आहेत सातारा जिल्ह्याच्या लोकसभेवर. तर आगामी खरं तर 15 एप्रिल दरम्यान निवडणुका लागेल. 15 एप्रिल ते 15 मे म्हणजे हा एक महिन्याचा काळ हा निवडणुकीचा असेल. मात्र श्रीराम जन्मभूमीची अयोध्या आहे त्यानंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लोकसभेसाठी गती येईल आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे फायनल झालेले असतील असं एकंदरीत चित्र समोर येते. त्यामुळं ही जी रस्सीखेच आहे उमेदवारीची ती प्रत्येक ठिकाणी दिसून येते. असंच विश्लेषण आपण वेळोवेळी पाहणार आहोत. भाग राहा महाराष्ट्र.